अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो। या ठिकाणच्या आदिवासी महिला बांधवांना रोजगाराचा प्रश्न नेहमी भिडसावत असतो। याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्याच्या गावागावात जाऊन यशवंत यूथ फाउंडेशनने पुढाकार घेत आदिवासी नृत्याच्या स्पर्धा ठेवून महिलांना एकत्र आणत रोजगाराचे धडे देत आदिवासी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम सुरू केलंय। अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग त्यात कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असणारे लव्हाळवाडी ही गावे या गावांमध्ये महाराष्ट्रभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात। यशवंत यूथ फाउंडेशननं हीच बाब लक्षात घेत आदिवासी महिलांना एकत्र आणत त्यांना नाचणीपासून तयार होणाऱ्या नाचणीची इडली, नाचणीचे ॲपे, रवा, शेव भजे, तिखट चकली अशा 16 पदार्थांचं प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलंय। पदार्थ बनविण्यासाठी साहित्याचं वाटपही करण्यात आलं। या पदार्थाची विक्री तालुक्यात आलेल्या पर्यटकांना या महिला करणार आहे। आदिवासी महिला भगिनींना एकत्र आणण्यासाठी आदिवासी नृत्याच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या, यामुळे महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर वाढली। आलेल्या महिलांना आदिवासी नृत्य करता करता हे पदार्थ प्रत्यक्षात बनवून दाखवण्याचं काम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यशवंत यूथ फाउंडेशनच्या सुनीता भांगरे व त्यांच्या सहकारी यांनी केलंय व स्वतःही आदिवासी नृत्यावर ठेका धरला आहे। आज यशवंत यूथ फाउंडेशनच्या मार्फत आज पूर्ण तालुकाभर हे नागलीचं जे प्रशिक्षण चालू आहे त्याचं काम हे महिला बचत गटातील महिलांना देत असते। मी आज गेले 6 महिन्यापासून फाउंडेशनच्या मार्फत बचत गट आणि बचत गटाव्यतिरिक्त महिला असतात त्या महिलांना हे प्रशिक्षण दिले जात असते। त्यामध्ये नागलीचे 16 प्रकार असतात, त्यामध्ये मग नागलीचे इडली असेल, अप्पे असतील, नागली रवा असेल, नागली सत्व आहे, नागली शेव आहे, नाचणीचे भजे आहेत, तिखट चकली आहे। हे एकूण 16 प्रकार ह्या नागलीपासून बनतात आणि हे बचत गटातील महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आहे। आमच्या इकडे मुर्शिदपासून वरचा पट्टा धरला तर ह्या भागात नाचणीचं पीक हे ह्या भागात जास्त प्रमाणात पिकले जातं। मग नाचणीपासून जे हे नागली ह्या लोकांना पिकतं त्यापासून हे पदार्थ बनले जातात, पण ह्या महिलांना हे पदार्थ माहीत नव्हते। म्हणून माझा मुख्य उद्देश एकच आहे की ज्या नाचणीपासून आपल्या ही नाचणी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे, त्यापासून आपल्याला कसा फायदा होतो, त्या दृष्टिकोनातून महिलांना हे नाचणीचं प्रशिक्षण देत असते मी। हा लोकमत वन आयकॉन मला या ठिकाणी मिळालेला आहे, खरंच मला खूप आनंद होत आहे। ज्या वेळेस मी राजकारणात आले कैलासवासी माजी आमदार यशवंतराव भांगरे घराण्याची प्रथम मी सून झाली। माझे मार्गदर्शक माझे पती जिल्हा परिषदेचे माजे अध्यक्ष अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होते। 2002 मी पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, त्यानंतर यशवंतराव भांगरे प्रतिष्ठानच्या मार्फत मी अकोले तालुक्यात जवळपास 370 बचत गटाची स्थापना केली। त्यानंतर आता गेले 6 महिन्यापूर्वी कोरोनाग्रस्तमध्ये ह्या विधवा महिला झाल्या होत्या, त्या महिलांसोबत मी भाऊबीज साजरी केली आणि अकोले तालुक्यात विधवा महिलांचे जवळपास 23 बचत गट स्थापन केले। वेगवेगळे पदार्थ बनवण्यास जिल्हा अध्यक्ष सुनीताताई भांगरे यांना मार प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी आज इथं बोलावल्यामुळं आमचा पण विरंगुळा झाला आणि त्यानं कायम कायम आमच्यासोबत यावं असं आमची इच्छा आहे। सॉरी वाटप केलं फडकी। तुम्ही जे आदिवासी नृत्य केलं ते नक्की कसं तुम्हाला नक्की जमत होते नक्की त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल काय पहिल्यापासूनच आम्हाला जमतो, पुढची पिढी येते ते पहिली पिढी राहते त्याच्याच बघून शिकत आहेत। तुमचं नाव सांगा।